मित्रांनो, चॅनल सबस्क्राइब करून बेलवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. तेही कसं लगेच. मी काय समजाव, ब्राह्मण घराण्यात आमचा जन्म झालं, अद्याप आतापर्यंत जे काय करतय ते सर्व देवाचा राज माहिती, त्याच्याच कृपाशीर्वादानं सर्व चाललंय. पण देवा, हे असेच का रे आमचे दिवस जाणार, आमचे असे दिवस जाणार का रे? अरे मला सांग देवा, अरे लहानपणापासून कष्ट भोगते, ब्राह्मण घराण्यात जन्म आला म्हणून काय झालं? ओ दक्षिणा द्यावी, आपलं घर पुन्हा कसं चालावं कुणाला सांगावं? एक बाळ माशा उदरी जन्माला आली, आता ती राणाची मोठी झाली, आज ना उद्या तिच लग्न करणं हे कर्तव्यच आहे ना. कुणीतरी म्हणतायत यंदा कर्तव्य आहे म्हणून, पाहूया लग्न होत आहे का कुठे काय करता. हल्ली काय सांगायला नको, लग्नाच्या नावा नुसते बोंबा बोंबा आहे. लग्न म्हटलं विचारा नको, असू दे, जे काय होत आहे ना ते नशिबाने घडतं असं म्हणायला पाहिजे, बाकी काय. पण यायला पाहिजे होते बाजू मारून जातात आणि नाही केलं काय म्हणतात, अरे बाळंपट आला नाही, बाळंपट आला नाही, काय म्हणावं. आज बघा ना, या मार्गाने मी मार्गक्रमण करत असता असता मला काय दिवस निघाला काही कळत नाही, कुठं अपशकून झालं हेही कळत नाही. पण एवढं मात्र लक्षात आहे की शेपटीच्या कुत्र्यावरती माझा पाहुल पडला होता, त्यामुळे खालच्या आलेला आणि तो नाऱ्या मला म्हणाला, आज आमच्या जवळ एकादशी करायची आहे. मी म्हणालो, वरच्या पांडूच्या घरी मला पूजा ब्राह्मण भोजन करायचं आहे. आता ब्राह्मण भोजनामध्ये कुठेतरी चार पैसे मिळतील, अरे एकादशीला तू काय देणार आहे? तरी पण म्हटलं जाऊ नये म्हणून गेलो तिथं. अहो काय सांगायचं, तिथे गेलो आणि एकादशी करायला सुरुवात केली नाही तो पर्यंत त्याची बायकोच बाहेर बसली. त्याला अपशकून आला. आता अपशकूनच्या ठिकाणी कसं होणार? मी म्हणालो, बाबा हे मात्र माझ्याने होणार नाही. मग तिथून मी तिकडे गेलो, आता ब्राह्मण भोजन करायचं होतं म्हणून त्या ठिकाणी गेलो. अरे त्या ठिकाणी गेलो ते पण तसं झालं, याच असं झालं आणि त्याच तसं झालं, सांगायचं तरी कुणाला? पण काही का असणार, आलो आहे करा. आता माझी ती म्हणे की काका येत आहे, काहीतरी घेऊन येणार. काय घेऊन येणार? माझं कर्म घेऊन येणार तुझ्या पुढे. पण काय करणार, बाई माणसाची जात आहे ना, या बायका अशाच असतात. असू दे, आता भगवंताने माझ्या नशिबात घातली आहे, आता ती मला भोगलेच पाहिजे. बघा हे लक्ष्मी, हे बघा त्या म्हशीस ती सोडलीस की नाही? आलास झालं हो, ओरडून ओरडून थकले. हरी भयाना विना कारण राहू नको, काय म्हणताय तुम्ही? मात्र विलंब केल्याशिवाय राहू नका.
Bye-bye.